नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित वैदिक अश्वांच्या गाधी राजा चमकला माझ्या प्रासादाजवळ अनेक अश्वांच्या टापांचा आणि खिंकाळण्याचा ध्वनी माझे अश्व तर अश्वशाळेत असतात त्यांचा ध्वनी इथपर्यंत कधीच पोचत नाही आत्ता माध्यान्नीच्या वेळेला एवढा ध्वनी कुणी परकीय तर नाही आले न सूचना न लूतांचा संदेश वारपालाला आज्ञा देण्याइतका संयमही राजाला राहिला नाही तो झटकन गवाक्षात आला खाली पाहतो तो स्वप्नवत दृश्य एक सहस्त्र अश्व तेही श्यामकर्ण कपाळी वस्त्रांची पट्टी करकचून आवळलेली त्या बंधनाने फुललेले कुरळे केस घट्ट कपडे आणि उन्हामुळे मुखतांबूस झालेले रुचिक एका अश्वावरून पायउतार होत होते एक सहस्त्र श्यामकर्ण अश्व एकाच रश्मीने वेसण बांधून आणले गेले होते बरोबर रुचिकांच्याच वयाचे पाच पंचवीस तरुण होते त्यातलं कुणीही नागरी वस्तीतलं वाटत नव्हतं पण ते राजप्रासादासमोर निर्भयतेने उभे होते राजा गाधी सूचनेशिवाय जथ्याशिवाय राजमुकुट कवच आभूषणांशिवाय धावत निघाला प्रसादात आश्चर्य गोंधळ निर्माण झाला राजा धावत धावत, धावत अभिवादन करीत आला त्यानं रुचिकांना मिठी मारली हे ब्राह्मणा इतकं कौशल्य इतकी वीरता इतकी गती मी आत्तापर्यंत कुठल्याही क्षत्रियात न पाहिली ना ऐकली आपण केवळ एकादश दिवसात हा चमत्कार केला त्यामुळे सत्यवतीच काय तर तुम्ही सारं राज्य मागितलं तरीही मी द्यायला तयार आहे मला राज्य काय करायचं राजन मी आपला पण पूर्ण केलाय रुचिक शांतपणाने म्हणाले रुचिकांच्या नेत्रात न विजयी भाव होते न विशेष केल्याचं वर्तन होतं आपण केवळ अकरा दिवसांत हा चमत्कार कसा केलात ऋषिकुमार प्रेम प्रेमानं सर्व होतं महाराज रुचिक आपल्याबरोबर आलेल्या मित्रांकडे आणि पुन्हा गाधीराजाकडे पाहत म्हणाले हे युवक गंगेचे पुत्र आहेत गंगेवर यांचं अपार प्रेम आहे हे युवक आणि त्यांच्या मागे असलेला मोठा समाज भागीरथी गंगेला आई समान मानतो राजा गाधी कुतूहलाने ऐकत होता अनवाणी असलेल्या राजासमोर सेवकाने त्यांची पादत्राणं आणून ठेवली दुसरा सेवक छत्र घेऊन आला त्यांच्याकडे मात्र गाधी राजाचं लक्ष नव्हतं रुचिक राजाकडे पाहत सांगत होते माझीही गंगेवर श्रद्धा आहे महाराज आपण विचारलं हा चमत्कार कसा केला हा चमत्कार नाही आपली अट समजल्यावर मी गंगेच्या किनारी आलो तिथे गंगातीर्थ आचमन म्हणून घेतलं मग जलसुप्त म्हटलं माझा निश्चय आणि मागणी गंगेला सांगून गंगेला संकल्पजल अर्पण केलं किंचितसं थांबून रुचिक म्हणाले माझा संकल्प गंगामातेने पूर्ण केला महाराज आपण आता प्रासादात यावं राजाच्या प्रस्तावाकडे रुचिकांचं लक्ष नव्हतं ते बोलतच होते या गंगा किनाऱ्यावर मानवी समाजात माझ्या पित्याप्रमाणे माझाही संचार असतो मी यांच्यात औपनिषदीय विचार भरले त्यांनी मला प्रेम दिलं या प्रेमाचं एक पुष्प म्हणजे हे भूमीला खूर टेकू न देणारे सहस्त्र शामकर्ण अश्व राजानं वळून पाहिलं चारही सहस्त्र पाय भूमीवर टेकत नव्हते गाधी राजाला रुचिक म्हणाले या अश्वांचा स्वीकार असावा आणि आम्हाला अनुमती द्यावी राजानं सेवकांना आज्ञा दिली परंतु सेवकांना अश्व आवरेनात आपण सत्वर आमच्या पिताश्री आणि मातोश्रींशी बोलणी करायला यावं असं म्हणून रुचिक चालू लागले गाधीराजा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले रुचिकाच्या भेटीचा सारा घटनाक्रम त्यांना सुरुवातीपासून आठवू लागला माध्यान्न केव्हाच टळून गेली होती गंगेचा प्रवाह अतिशय वेगानं कोसळत पुढे सरकत होता हिमालयाला सोडून बरंच अंतर कापलं असलं तरी पाण्याचा थंडावा चांगलाच होता नदीच्या दोन्ही तीरांवर दाट वृक्षराई होती त्यांच्या लांबवर पसरलेल्या सावल्या भूमीला आणि जलप्रवाहाला झाकू पाहत होत्या गंगेच्या एका तीरावर शिकार करून दमून आलेली गाधीराजाची कन्या सत्यवती आपले पाय पाण्यात सोडून शांतपणे बसली होती जवळपास मानवी वस्तीचं चिन्हही दिसत नव्हतं लांबवर उत्तर तीरावर भृगू आश्रमाच्या खुणा तेवढ्या दिसत होत्या बराच वेळ गेल्यावर सत्यवती परतण्यासाठी उठली एकदम तिचं लक्ष मागे गेलं नदी पलीकडे जाण्यासाठी एक व्यक्ती आपलं वस्त्र कमरेला घट्ट आवळीत पाण्यात उतरली चांगली सराईत व्यक्ती असावी कुठेही न बिचकता पाण्याच्या प्रवाहात लहान मोठ्या भोवऱ्यात न सापडता पोहत उत्तर तीरावर जाऊ लागली सत्यवती एका आडोशाला लपून पाहू लागली कोण असेल निरखून पाहिल्यावर तो एक उमदा युवक असल्याचं दिसलं एव्हाना तो युवक नदीपार गेला होता पाण्यानं ओलीचिंब झालेली आपली वस्त्र त्याने पेळली झटकली आणि अतिशय वेगानं भृग आश्रमाकडे चालू लागला चार दिवसांनंतर आपल्या मैत्रिणींना घेऊन योगा योगानं सत्यवती तिथेच आली गेल्या वेळप्रमाणे तो युवक पुन्हा गंगा किनारी आला त्यानं या मुलींना पाहिला असावा तो निर्विकारपणे पाण्यात उतरून पहिलं तिराला लागला त्यानं एकदाही या मुलींकडे वळून बघितलं नव्हतं हो यावेळेस आपल्या सख्यांसह सत्यवतीने युवकाला जवळून निरखून पाहिलं तो चांगलाच आकर्षक देहयष्टीचा गौरवर्णाचा दाट कुरळ्या केसांचा होता सत्यवती मनात म्हणाली काय युवक आहे वळूनही पाहत नाही बरं राजकन्या समजून धारिष्ट्य होत नसेल असं वाटत नाही अभिमानी किंवा बेपरवा असला पाहिजे जरा शोध घेतला पाहिजे असे काही दिवस गेले त्या अवधीत सत्यवतीने दोन चार वेळा त्या युवकाला जवळून पाहण्याची संधी साधली रथ घेऊन गंगे किनारी येई त्याचं अवलोकन करीत राही एकदा शिकारीच्या निमित्तानं ती गंगा किनारी उपस्थित झाली आज नेहमीची वेळ सरून गेली नव्हता त्याची वाट पाहून अस्वस्थ सत्यवतीने आपल्या वेणीला झटका दिला तेवढ्यात समोरून तो आला सत्यवतीच्या जवळून आत जात पाण्यात सूर मारला तो पाण्यात दिसेनासा झाला त्याच्या मागून सत्यवती धावत आली एका एक मोठ्या शिळेच्या आड उभं राहून वी युवकाला शोधू लागली चाहूल लागली म्हणून दचकून मागे पाहिलं रेखीव देह यष्टीचा कोवळी दाढी असलेला ओली चिंब वस्त्र कमरेला घट्टा आवळलेला सुंदर केशकलापातून पाणी निथळताय असा डोळ्यात कमालीची निर्भयता दिपवून टाकणारी चमक असलेला तपस्वी युवक सत्यवती समोर उभा राहिला होता सत्यवती अक्षरशः थिजून गेली खाली मान घालून उभी राहिली युवकाच्या हाताचे लांब सडक पातळ तळवे घाटबंद पाय तिला दिसत होते ठिबकणारे जलबिंदू दिसत होते कोण आपण मधुर सुस्पष्ट स्पष्ट वाहत्या पाण्यावर आवाज उमटले सत्यवती काही बोलूच शकली नाही आपण राजा गाधींच्या घराण्यातील दिसतात रथध्वजाकडे पाहत तो युवक म्हणाला मग पुढे म्हणाला या वनात येण्याचं आपलं प्रयोजन यावर सत्यवती आताही बोलू शकली नाही तो युवक असा अचानक समोर उभा राहील याची कल्पनाही नव्हती ती होती तशीच उभी होती अधोवदनी कमरेत झुकलेली सुंदर त्या युवकानं तिच्याकडे निरखून पाहिलं तो पुढे होऊन म्हणाला मी भृगुपुत्र रुचिक सत्यवतीचे हात सहजगत्या जोडले गेले पण तिनं दृष्टीवर केली नाही आज उशीर झालाय उद्या दुपारी मी इथे लवकर येईन मग बोलू नमस्कार असं म्हणत त्याने जलप्रवाहात झेप घेतली एखाद्या मासळीप्रमाणे पुढे सरकत रुचिकांनी उत्तरतीर गाठला किनाऱ्यावर येऊन नित्याप्रमाणे वस्त्र पिळून झटकली सत्यवती त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नेहमीप्रमाणे पाहू लागली आज मात्र रुचिकांनी आपला हात उंचावला नकळत सत्यवतीनेही आपला हात वर करून हलविला मी सत्यवती गाधीराजाची कन्या हे वाक्य तिने मनात अनेक वेळा म्हटलं पण रुचिकांसमोर ती उच्चारू शकली नाही आपलं इथे येण्याचं प्रयोजन मी काही आपलं कार्य करू शकतो का, का? रुचिकांचं बोलणं आदल्या दिवशीप्रमाणेच होतं सत्यवतीने मानेने नकार दिला अधोवदनी सत्यवती रुचिक नाहळत होते सुंदर चपळ बांधेसूत बुद्धीची तल्लकतेची आभा असलेली सत्यवती एका वृक्षाच्या सावलीत निश्चल उभी होती उन्हाची तिरीप तिच्या मस्तकावरून तिला स्पर्शत होती तिच्या उंची वस्त्रावरून आभूषणांवरून प्रकाश किरण परावर्तित होऊन तिच्या मुखाला खुलवीत होती किती वेळ असा गेला दोघांनाही समजलं नाही हळूच तिरक्या नजरेने सत्यवतीने पाहिले संकोचली आणि लज्जेचे रंग मुखावर उधळून गेले पुन्हा भेट रुचिकांच्या बोलण्यात सरळ सरळ आज्ञा होती आस्थाही होती आणि त्यांच्या आज्ञेचा अहेर करण्याचा प्रश्नच नव्हता दोघांची दोन वेळा पुन्हा तशीच भेट झाली तिसऱ्या वेळी रुचिक तिला म्हणाले चला आपल्या पिताश्रींकडे येतो कशासाठी सत्यवतीने दचकून विचारलं तुला मागणी घालायला रुचिकांचं सरळ वाक्य प्रगटलं रुचिकांना निमंत्रण देण्याचं तिला धाडस होईना सत्यवती गाधीराजाची एकमात्र मुलगी तीही गाधीराजांच्या पुत्रकामेष्टी अनुष्ठानामुळे झालेली अनेक वर्ष राजाला अपत्य नव्हतं म्हणून अनुष्ठानं केली पुत्रेच्छेने राजाच्या घरी वंशवेल फुलली ती मुलीच्या सत्यवतीच्या रूपाने आपली एकमात्र राजकन्या एका निष्कांचन वैराग्यशील ब्राह्मणास आपले पिताश्री अर्पण करतील का याची सत्यवतीला शंका वाटत होती सत्यवतीची मनोव्यथा न सांगताच रुचिकांना उमजली बरं मग मी स्वतः येतो आता राजांना भेटायला दुसऱ्या दिवशी राजाच्या सभेत निरोप आला भृगु ऋषींच्या आश्रमातून भृगुपुत्र रुचिक आपल्या दर्शनास आले आहेत राजा गाधी रुचिकांना ओळखत होता आपल्या पित्याच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा पारदर्शी ठसा त्यांनी उमटवला होता महर्षी भृगूंचा आश्रम जान्हवी तीरावर होता जान्हवी काठावरच्या मानवी समूहाला रुचिकांनी निर्भय बनवलं होतं तरुण लोक रुचिकांवर अतोनात प्रेम करीत त्यांच्या इच्छेचा संकेत तरुणांसाठी जणू आज्ञा असे ऋषिकुमार रुचिकांच्या आगमनाच्या निरोपानंतर गाधीराजा थोडा खोळंबला सत्यवतीची रुचिकांशी अनेकदा भेट झाली होती याचा त्यांना अंदाज आला होता दूतांनी तशी वार्ता आणली होती की राजकन्या सत्यवती भृगु आश्रमाजवळ वारंवार जात आहेत तिथे आम्ही रुचिकांशी बोलताना पाहिलं राजांनी ऋषिकुमारांच्या यथोचित स्वागताची आज्ञा दिली आपणहून येऊन त्यांची विचारपूस केली भृगुषींविषयीचा आपला आदरभाव एक व्यवहार म्हणून व्यक्त केला फलाहार दुग्धपानाचा आग्रह धरला रुचिकांतचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हतं त्यांना या क्षणाला त्यात रुचीही नव्हती गांधी राजाने अनेक ऋतुचक्र पाहिली होती त्यांच्या कान्यकुब्ज राज्यावर आलेलं लढाईचे प्रसंग त्यांनी अनेकदा मुत्सद्देगिरीने टाळले होते रुचिकांसारख्या अनुभवी ब्राह्मणाला शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला तेवढ्यात रुचिक म्हणाले मी आपल्याकडे विशेष प्रयोजनाने आलो आहे यज्ञ वगैरे करताय का वा सुंदर राजा उद्गारला रुचिक शांत राहिले पुढे राजाचं निरूपण सुरू झालं यज्ञादि कर्मामुळे आपलं राज्य सुरक्षित आहे प्रजा समाधानी आहे ऋषीवर भृगूंचा महिमा तोर काय गावा त्यांच्या आश्रमाची शिस्त म्हणजे काय हा सारा भूप्रदेश त्यांच्या आशीर्वादाने पुनीत झाला आहे त्यांच्या ज्योतिषसंहितेचा आम्हालाच काय संपूर्ण आर्यावर्ताला लाभ झाला आहे रुचिकांना प्रथमत राजाचं लांबलचक बोलणं उमजलं नाही पण एकाग्रतेने राजाचं मुखमंडल नेहाळल्यावर रुचिक सावध झाले राजाचं वाक्यमध्येच तोडून ते म्हणाले महाराज भृगुसंहितेचा आपण एवढ्या आदराने उल्लेख केलात मग त्यातलं आपलं भविष्यही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असणार हां होय माहिती आहे आम्हाला आमचं भविष्य मानभावी हसत राजा म्हणाला मग त्यानुसार आपला होणार राजावाई आपल्यासमोर विराजमान झालाय तो आपली कन्या सत्यवती हिचा हात मागण्यासाठी सांप्रत इथे उपस्थित आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच रुचिकांच्या स्पष्टोक्तीने राजा थक्क झाला आपल्या मुखकमलावरचे भाव न बदलू देता म्हणाला सत्यवतीला विचारावं लागेल ती स्वयंप्रज्ञ आहे तिचे निर्णय ती स्वत घेते ती म्हणजे रुचिकांचे रोखलेले नेत्र गांधीराजाच्या मनाचा ठाव घेत होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तू